राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा या पंढरी नगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जन्म घेणाऱ्या वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं आपल्यासारख्या सर्व महान थोर आदरणीय विभूतींचं मी हार्दिक स्वागत करतो. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेण्याचं प्रयोजन आपण महाराष्ट्रामध्ये करत आहोत. आपण हा झेंडा घेऊन निघूया आणि निघत असताना शास्त्रीजी मला असं वाटलं की आपण हे काम सुरू केल्यानंतर अनेक मान्यवर व्यक्ती येत राहतील, यासाठीच्या भूमिका सांगत राहतील आणि मग त्या सर्व भूमिकांचा कला करून समाजाच्या हिताचा उपयोग याचं जे काय असेल ते काम घेऊन आपण विठ्ठलाच्या आशीर्वादानं वेगवेगळ्या विषयाच्या तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या विषयासाठी कमिट्या समित्या नियुक्त केल्या जातील आणि अशा पद्धतीनं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेतलं जाईल. ह्या मराठी संत साहित्य संमेलनाची भूमिका याच्या अगोदर वारकरी साहित्य परिषदेची भूमिका काय आहे हे मोरे सर सांगतील. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखची वरी हो दे या जना अशा प्रकारचं मागणं ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु माऊलीकडे मागितलं. पुढे माऊलींनी असंही सांगितलंय साहित्य सुनियाची आखाणी उघडवी देशीयेच्या आक्षवणी. तर आपण त्याच्या त्या साहित्य भागाकडे थोडं दुर्लक्ष केलं. ब्रह्मविद्येचा वारसा आपण सांभाळला, निश्चितपणे सांभाळला, पण साहित्याच्या भागाकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि म्हणून आपण तिथे आपल्याकडे सगळं धन असताना सुद्धा आपण थोडे मागे पडलो. तर हा बॅकलॉग कधीतरी आपण भरून काढायला पाहिजे की खरं म्हटलं तर याच्या पटेलांची भूमिका आहे आणि तो भरून काढताना काही एक त्याला संस्थात्मक स्वरूप आणण्याची गरज आहे. मी आपल्या स्वरात सर्व लोकांना थोडस विनम्र भावनेनं काही आव्हान करू इच्छितो. सध्याची वेळ संपूर्ण हिंदू समाजाने आपापसातले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित होण्याची आशीर्वाद आहे. विठ्ठल पाटलांनी एक मोठं प्रचंड असं आव्हान स्वतःवर घेतलेलं आहे. संत साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन असं जर त्याचं नाव असेल तर वारकऱ्याला तर मग ती विनंती आहे थोडीशी की त्याच्यामध्ये एकतर्फी मागणी थोडीशी अवास्तव होईल आणि म्हणून एक चांगलं पाऊल विठ्ठल पाटलांनी उचलले. मला वाटतं विठ्ठल पाटलांनी जे प्रयत्न केले त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद आपण दिलेला हा. आपण तर अशा प्रकारचं संघटन करू शकत नाही. ते जर काही करत असतील तर त्याच्या पाठीवर उभं राहणं त्यांना काही प्रतिसाद देणं अर्थात इथं कोणत्या साहित्याचा विचार करतात ते आपण नंतर बघू तो प्रश्न नाही. परंतु निदान त्याने जो प्रयत्न सुरू केलेला त्या प्रयत्नाला आपण सर्वांनी महान तीर्थक्षेत्र श्री पंढरी या पंढरी रायाच्या चरणी सर्व पांडुरंगाचे असणारे या ठिकाणी जे दास उपस्थित आहेत मोठी माणसे ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष लागतं की काहीतरी फार मोठं काम होईल अशी एक स्वाभाविक मानसिकता तयार होते. सर्वांचं मिळून मठ भर गड जी जे अनेक विभाग आहेत मंडळ याच अखिल भारतीय वारकरी मंडळ आहे, पूर्वीचे एक वारकरी मंडळ आहे, अशी एक साहित्य परिषद सर्वावर अंकुश ठेवून काम करू शकेल का याचाही या बैठकीमध्ये विचार होता आणि त्याच्याकरता सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. मी आम्ही खेळी मेरी गदा रोळी आनंदे मी या ठिकाणी असं नियोजन करतो की या असणाऱ्या मी गेला सर्वांची ते कुठे घडेल काय घडेल ठरलेलं असेल तर त्यांनी व्यक्तही करण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्याच्यावर विचार नको
फक्त आता नेमकं त्या भूमिकेकरता काय करायचंय त्याचा विचार सुरू करावा. आता समाजाचं आरोग्य बिघडलं, आरोग्य माणसाचं बिघडल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो. तसं समाजाचं आरोग्य ठीक करायचं असेल तर संत साहित्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. आणि आपण सगळ्यांनी जे थोर संत महाराजांचे पाईक आहोत ते सर्व दूर आपण संतांचा प्रचार या संत साहित्याचा प्रचार नेहमी करतोच आहे. लीला चरित्र असेल इकडे असेल तर ते ऐकून घ्यायला काही बिघडत नाही आहे. वारकरी हा एरकेवर असू नये असं मला वाटतं. पाश्चात्य जे भाविक भक्त आहेत त्यांची भावना मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. त्यांना व्याकरण हा जर्मन महिलेचे जे संत साहित्याचे अभ्यासक आहे तिचा आग्रह आपल्या सर्वांना सांगणार आहे की आम्हाला संत साहित्याशी खूप घ्यायचं आहे पण महाराष्ट्रात वेगवेगळे कार्यक्रम होतात ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. संत संताबाई म्हणून आमचे एक संत आहेत पंढरपूरच्या अमेरिकेतल्या एका विद्यापीठात त्याच्यावर संशोधन सुरू आहे. तर या संमेलनात अशा सर्व भक्तांना किंवा अभ्यासकांना सहभागी करून घेता नितांत प्रयत्न करावा अशी माझी एक आग्रह सांगा. इथं आपण जे काही निर्णय घेणार आहे या निर्णयाचा अंतिम साहित्य संमेलनामध्ये त्याचे निर्णय होणार आहे. सगळ्यांना काही चुकीचं कोणी मांडलं तरी त्याचा आपण ऐकून विचार केला पाहिजे. सगळ्या साहित्यामध्ये अमृत तुल्य अमर साहित्य आहे ते संतांचं आहे. हे साहित्य कधीही शिळ होऊ शकत नाही. हे साहित्य अतिशय नृत्य नूतन आहे. हे मला वाटतंय चंद्र सूर्य मावळलं तरी सुद्धा विश्वाच्या पोकळीमध्ये हे सूक्ष्म रूपानं नांदणार साहित्य आहे. आणि या साहित्याच्या प्रचाराबद्दल आजपर्यंत आपण अनभिज्ञ राहिलो आहे. आम्ही कीर्तनकार प्रवचनकार ह्याचा प्रचार करतो पण त्याला जोड म्हणून एक आपल्या अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता होती. एवढ्या मंडळीचा प्रतिसाद लक्षात घेता आपल्याला या दिशेने काहीतरी करण्याची गरज आहे. पहिलं पाऊल विठ्ठल पाटलांनी जे टाकलेलं आहे तात्यांनी समर्पण सविस्तर पद्धतीने विठ्ठल पाटलांच्या कामाबद्दल आपल्याला सूचित केलेलं आहे. मला वाटतं आपल्याला याच्या पुढे जाण्याची गरज आहे. कारण आज हे एकच संत साहित्य आहे जगामध्ये सुख शांती देणारं आणि याच्यासाठी काही घडते म्हणून प्रत्येक जण इथं उपस्थित झालेलं आहे. आता एवढी महाराज मंडळी संत मंडळी वेळ करून एकत्र आलेली आहे याच्यातून आपल्याला वाजवी पुढे पावलं टाकायचे आहे की ज्या सगळ्यांच्या भावनात्मक सूचना गृहित धरून संप्रदायाची बैठक जी आहे वैचारिक आणि जी भावनिक या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुढे वाटचाल करण्यासाठी नियोजनात्मक पावलं टाकण्यासाठी प्रत्येक वक्त्यांनी आपलं पुढचं सूचक मार्गदर्शन करावं. एक पंढरपुरातला एक सगळ्यात महत्वाचा जबाबदार घटक व्यक्ती असं म्हणतोय की वारकरी संप्रदायातले सगळे माणसं एकत्र येणार म्हणजे आमची अशी समाजात प्रतिमा तयार झाली की हे सगळे कधीही एकत्र येत नाही. हे सगळ्यात दुर्दैव आणि ही सगळी आज असणारी आमच्याकडे वारकरी कल्पना कुठून काढली याबद्दल सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावर दंडवत. हे संत वाङ्मय हे पहिल्यांदा हे शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त सामावलं पाहिजे ही माझी प्रामाणिक पत्र. प्रथमतः मी आपणा सर्वांचे आभार मानतो कारण खऱ्या अर्थाने आज ज्या चिंतनाची गरज आहे तो विषय निवडून त्याला दिशा देण्यासाठी व एकत्र जाऊन स्वतःची भूमिका ठरवण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. तसे पाहिले तर समाजातील अनेक लोक वेळोवेळी संत वचनांचा आधार घेत असतात मात्र अशा प्रसंगी पुष्कळ वेळा विपर्यास होत असल्याचे जाणवते. म्हणून तर लौकिक पेच प्रसंग सोडवण्याची ताकद संत वचनात पर्यायाने संत साहित्यात असून सुद्धा ते आहे अथवा तसे असा पेच काही सुजाण मनोरांना पडतो असे दिसून येते. वारकरी या नात्याने आपली जबाबदारी जास्त राहते कारण आपण स्वतःला संत वचनांचे पायिक म्हणवतो तसे संत साहित्यात गळून जाऊन पंढरीची वारी करतो नामसंकीर्तनात रंगून हरिकथा थांबतो आणि लोकांच्या विदागी व मधुकरीवर गुजराण करण्याचे व्रत स्वीकारून श्री पांडुरंगाच्या चरणी जीवन समर्पित करीत असतो तेव्हा आपण सात्विक वृत्तीने एकत्रित येऊन जनसामान्यांचे समाधान करणे हे आपले परम कर्तव्य आहे आणि आज तो योग भगवंत धन्यवाद. आज काही विषय महत्वाचे आहेत त्या बाबतीत तुम्हाला चर्चा करायची. आज आनंद वाटला मला एवढी सगळी मंडळी मोठी एका ठिकाणी आली नाही तर दोन माणसं एका ठिकाणी नेहमी सांगतो दोन शास्त्री दोन मिस्त्री दोन पुत्री बोलणं एकांचं वागणे एवढी लोकसंख्या वाढली. आज महाराष्ट्रात कीर्तनकार किती ज्ञानोबा तुकोबर बजा पण गेले घराघरामध्ये
त्यांचे अभंग आहेत, त्यांची फोटो लावले जातात. आणि आज एवढी आमची संख्येने कीर्तन दादूपण आमच्या तर परमेश्वर थांबत नाही, दादूपणजी थांबत नाही, कारण तिरंगटावर थांबत नाही. आता सर बोलल्याप्रमाणे आज मराठीचा अभिमान वाढत नाही. आम्ही दोषी आहोत, मी सगळ्या अंकारावर थोडी मुठमाती द्या. मी असं म्हणतात की सज्जन फक्त स्मशानातच एकत्र येत असतात, ते चुकीचं आहे. ते आज आपण ते दाखवून दिले आहे. विविध प्रकारचे विविध विचाराचे संत आज एकत्र झाले आहेत. एक शुभ चिन्ह आहे, त्याचं आपण स्वागत करूया सुरुवातीला. दुसरी गोष्ट, विठ्ठल वाघिणी विठ्ठलराव पाटीलांनी आमंत्रण दिलं, इतकी मंडळी आली. श्री विठ्ठलाने आमंत्रण दिलं आणि फ्रेंचमधून फादर गी डलरी महाराष्ट्रात आले. आणि द कल्ट ऑफ विठोबा पीएचचा ग्रंथ त्यांनी साकार केला. अनेकदा विठ्ठलाच्या वारी केल्या, एक वारकरी झाले ख्रिस्ती राहूनही. तर ही व्यापकता आज आपल्या समाजाला आवश्यक आहे. व्यापकतेचं भान समाजाला असणं आवश्यक आहे. तेच संत की जो अवस्था आहे, संत की जो सरलता है, संत की जो सादगी है, और संत की जो एक दूसरे के प्रति प्रति जो प्यार की भावना है, हम अगर उस भावना में बह जाए तो आज का ये जो कार्यक्रम है मैं इसे बहुत सफल समझूंगा. एक बहुत अच्छा प्रयास है जो उन्होंने किया है. विशेषता काका तथा विठ्ठल यांनी या ठिकाणी प्रवर्तनाचं जे काम केलेलं आहे याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो. कारण ही सर्व प्रकारच्या विचाराची माणसं एकत्र आणणं ही गोष्ट त्याची अवघड आहे. मला जास्त बोलायचं नाही, परंतु आपण सर्वांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे. जेव्हा काही ते नाशिकला हो किंवा पंढरपुरी हो, परंतु पहिलं जे संत साहित्य संमेलन आहे यामध्ये आपण सर्वांनी मनापासून सहभाग व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. माझा स्वार्थ एकच आहे, मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे. तुमच्या सगळ्याचे 10-12 लाख वारकऱ्यांचे चित्रपाई या ठिकाणी ह्या भूमीला लागत आहे दर वर्षात एक दोन वेळा. म्हणून माझा स्वार्थ असा आहे की साहित्य संमेलन तुमचं ह्या ठिकाणी व्हावं काय असेल तो जबाबदारीचा भाग आमच्यावरती द्यावा. आणि जर तुम्ही इतर कुठं करणार असेल तर घेतला एक प्रतिनिधी म्हणून संतांच्या भूमीतला किंवा देवाच्या भूमीतला प्रतिनिधी म्हणून मी एवढी काय मदत करता येईल त्या पद्धतीने. पंढरपूरला घेतलं तर स्वागत करू. पंढरपूरच्या काय काय मदत करता येईल ती मदत करू, एवढंच या निमित्तानं मी म्हणेन. हे जे संत साहित्य आहे ते ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाने ते अंगीकारावं, ते आत्मसात करावं. त्यामुळं त्यांचं जीवन अत्यंत उत्कृष्टपणे सुखी समृद्धी आणि समाधानी राहील. वारकरी संप्रदायातील जे काय कीर्तनकार, प्रवचनकार, संगीतकार, भजन सम्राट, अभ्यासक यांनी सेवा भाविवृत्तीने काम करत असतील की या लोकांना रेल्वे ST इथं 50% सूट ही शासनानं दिली पाहिजे. ते देत असताना त्यांचं कामाचा अभ्यास करून त्यांना ओळखपत्र दिलं पाहिजे. आणि जर त्यांच्याकडे ओळखपत्र असेल तर त्यांना 100% टोल सूट दिला पाहिजे. पंढरपूर, देहू, आळंदी अशा पांडुरंगाच्या ज्ञानोबाच्या निळोबाच्या संतांच्या भूमीमध्ये असणाऱ्या फडकरींच्या फडकऱ्यांच्या मठामध्ये सुविधा निर्माण करीत असताना पिण्याचे पाणी, संडास, बाथरूम, वाचनालय, सभागृह तसेच ध्यान मंदिर बांधण्यासाठी कायमस्वरूपी विनामर्तीचा निधी शासनानं उपलब्ध करून दिला पाहिजे. तो देत असताना या ठिकाणी माणसं जी येतात त्या माणसांच्या संख्येवर दिला पाहिजे, शासनाला वाटेल तर नको. संत साहित्यावर विचार करणारे विशिष्ट प्रमाणे ज्या जगातील सर्वात उत्कृष्ट असं एक साहित्याचा अभ्यास केंद्र पंढरपूरमध्ये असलं पाहिजे, ज्यातून भारतातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा अभ्यासक येऊन राहू शकले पाहिजे. आणि ते विज्ञान युगाला सुद्धा धरून पाहिजे, कारण संत साहित्य सुद्धा विज्ञान युगाला धरूनच आहे. महाराष्ट्रामध्ये जे अनंत वाचनालय आहे
या वाचनालयामध्ये हे संत साहित्य उपलब्ध असलं पाहिजे. ते जाती धर्माचं आहे म्हणून डावलं नाही पाहिजे, कारण हे धर्माचं जातीचं नाही तर हे मानवतेचं संत साहित्य आहे. मी त्यांचा पहिल्यांदा ऋणी आहे. ज्या अत्यंत मोठे अधिष्ठानवाले असून सुद्धा काही मंडळी इथं बोलली नाही, त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली नाही, पण त्यांनी हजेरी लावून या विषयाला पाठिंबा दिला, ते खरं पहिल्यांदा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. दुसरं, नाशिकला घेण्यामागची माझी आजही माझी स्वतःची हीच भूमिका राहील. ते माझ्या त्याच्यामध्ये रामक्षेत्राची काहीही भूमिका नाही, एकच भूमिका आहे की पंढरपूरला गेल्यानंतर काय होईल हे शास्त्रीजी सामान्य माणसाला विचारा. ते महाराज मंत्री काय तर ते विठ्ठल रुक्मिणीचं चाललंय, त्याच्या पलीकडं तुमच्याकडं ते काही वेगळ्या पद्धतीनं बघणार नाही. नाशिकला झालं तर ते अभ्यास शिबिर नाशिक नको असे नागपूरला करा, रत्नागिरीला करा. पण 11-11-11 का तर 100 वर्षाने हा दिवस येणार आणि भारताच्या इतिहासात आणि जगाच्या इतिहासात 11-11-11 100 वर्षाने येणाऱ्या दिवशी भारतात एक ऐतिहासिक क्रांती झाली याची नोंद इतिहासात होईल आणि संत साहित्य संमेलनाची नोंद होईल. लहानपणापासून मी मोठे साहेब बघत आता एकच देवाला सारखं मागायचो की माझा वापर असा कर की तो तुझ्या उपयोगाला येईल. देवाला लोक काहीतरी मागतात, मी हे मागत होतो की माझा तुझ्या कामाला वापर कर, माझ्या तू म्हणून वापर कर, आणि त्याच्या ह्या कामाला त्यांनी माझा वापर केलेला आहे. त्या परमेश्वरानं हे धन हे देह आणि हे कर्तृत्व दिलं. त्याचा मी ऋणी आहे. तर वारकरी संप्रदायाबद्दल मी सातत्यानं जगभर सांगत असतो की शास्त्रीजी, दगडाची मूर्ती मानवाने केलेली आहे, आपल्या सर्वांची मूर्ती ईश्वराने केलेली आहे, म्हणून दगडाच्या मूर्तीपेक्षा सजीव मूर्तीला मानणारा आणि एकमेकाला नमस्कार करणारा वारकरी संप्रदाय असं मी अभिमानानं सांगत असतो. आणि हे वारकरी संत साहित्य संमेलन पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी रक्ताचं पाणी करू आणि ह्याच वेळेत करू अशी माझी भूमिका भावना आहे, माझा आग्रह नाही. आता मी ह्या साहित्य परिषदेच्या वतीनं त्याचा प्रमुख म्हणून मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे.